शिवाजी महाराजांचा आपल्या वक्तव्यातून अपमान केलेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा संग्रामपूर शहरात दिनांक 22 नोव्हेंबर रोजी संग्रामपूर काँग्रेसकडून जोरदार निषेध घोषणाबाजींचे टीकास्त्र केले. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी देखील महापुरुषांचा अपमान केला आहे, त्याचप्रमाणे अनेक वेळा जातीवाद सुद्धा केला आहे. यातून दोन समाज आणि राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी करा अशी जोरदार टीका करण्यात आली आहे. यावेळी संग्रामपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू वानखडे, जिल्हा सरचिटणीस संतोष राजणकर, राजू राठोड, महाराष्ट्र सरचिटणीस गणेश टापरे, राजेंद्र परमाळे, शेख आसिफ, अख्तर मोरे तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. भाजपाचे नियुक्त केलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे यांनी एक महाराष्ट्राच्या महापुरुषांना बदनाम करण्याचं सत्र चालवलेलं आहे. त्यांच्यावर नाही त्या पद्धतीने ते टीका करत आहेत, अपमान करत आहेत. महाराष्ट्राची जनता सहन करणार तरी किती दिवस अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही भाजपाच्या केंद्र सरकारला आवाहन करत आहे की अशा पद्धतीचा माणूस की ज्यांची तुम्ही महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे, हे राज्यपाल महाराष्ट्रातील महापुरुषांचा नेहमी अपमान करत आहेत. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेचा असंतोषाची वाट आपण पाहू नये, अन्यथा आपणास याची फार मोठी गंभीर गोष्ट तुम्हाला सोसावी लागणार आहे. त्याच पद्धतीने भाजपाचे पत्रकार सुधांशु हे हा सडलेल्या डोक्याचा आणि कोणता इतिहासकार आहे हेच माहीत नाही की त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी विनाकारांचा वाद उपस्थित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की त्यांनी 5-6 वेळा औरंगजेबाची माफी मागितली. असे जर त्यांच्याकडे कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे, अन्यथा असे बेताल वक्तव्य करू नये. कारण याच्यामागे संपूर्ण भाजपाची टीम त्यांच्या मागे असू शकते आणि हे अशांतता निर्माण करण्याचं काम हे महाराष्ट्रात करीत आहे. यापुढची भूमिका काय, यापुढची भूमिका? हे बघा, काँग्रेस पक्ष हा नेहमीच लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असते. जर याच्यावरून जर भाजपाला भाजपाच्या पक्षाला जर हे जर वटेवर येत नसतील तर काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने पुढील आंदोलन निश्चित